तुमच्या लक्षात आलं? भाजपनं आपला उमेदवार मागे घेतला, पण तुम्हाला असं वाटतं का की पाठिंबा देऊन आणखी मोठं मन दाखवायला हवं होतं? आणि मला त्यांच्याबद्दल आता काय बोलायचं नाही, कारण त्यांच्याबद्दल त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणं आता मूर्खपणा ठरेल. पण नोटाच्या मागे काही अदृश्य शक्ती आहे असं मला वाटतं. नाही, मी ते काय त्याच्यात जात नाही. तुमच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे, आणि म्हणून मी म्हटलं ना की जर अधिकृत चिन्ह घेऊन निवडणूक लढली गेली असती विरोधकाकडनं, तर या नोटाच्या ऐवजी तुम्हाला तिकडे चिन्ह दिसलं असतं आणि एवढीच पत त्यांना मिळाली असती. उद्धव सर, आपण आता मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली, चिन्हही बऱ्यापैकी सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहे. पुढच्या काळात मशाल या चिन्हासाठी आग्रह असेल की धनुष्यबाण यासाठी तुम्ही? बघा, आम्हाला मी मागे सुद्धा बोललो होतो, निवडणूक चिन्ह हे महत्वाचं आहेच. एका गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतं की ज्या धनुष्यबाणाची पूजा शिवसेना प्रमुख स्वतः करायचे, तो धनुष्यबाण आजही त्यांच्या खोलीतल्या देवाऱ्यामध्ये आहे. ते चिन्ह गोठवलं गेलं, पण चिन्हापेक्षा वृत्ती ही महत्त्वाची असते. जनता ही चिन्हाबरोबरीने वृत्तीला सुद्धा मतदान करत असते, आणि म्हणून चिन्ह कोणतंही असलं तरी जनता आमच्यासोबत आहे हे या निवडणुकीतून सिद्ध झालं. ठीक आहे, नहीं अभी आप प्लीज ट्रांसलेट करिए. और पिछले बार से भी ज्यादा वोट उनको मिले, मतलब रमेश जी से भी ज्यादा. मुझे क्या, सारे लोगों को आनंद ही है. और जैसे मैंने अभी अभी मराठी में कहा कि विजय तो इसका जो श्रेय है, मैं सारे मतदाताओं को, हमारे शिवसैनिक और साथ ही साथ हमारे जो साथी पक्ष है, राष्ट्रवादी है, कांग्रेस है, संभाजी ब्रिगेड है, वंचित आघाड़ी है, कम्युनिस्ट पार्टी है, सारे लोगों ने मदद की, अपने अपने तरीके से उन्होंने भी मदद की, और इसलिए मैं सबका आभारी हूँ. और जिस तरीके से एक रहकर हमने इस विजय को हासिल किया है, सिर्फ अपेक्षा नहीं, मुझे पक्का विश्वास है, भरोसा है, आने वाले सारे चुनाव हम इसी तरीके से जीतेंगे. नोटा के पीछे क्या राज है? सब जानते हैं. और मैंने तो यही कहा कि अगर हमारे विरोधी खुद अपने चिन्ह पर ये चुनाव लड़ते हैं, तो जो जितना मतदान नोटा को हुआ है इतना ही उनको मिल जाता, फर्क क्या पड़ता. नोटा का प्रयास भी सफल नहीं हुआ आपका कहना है कि लोग साथ में? नोटा का उपयोग तो हो गया ना, सफल नहीं हुआ. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आता परत देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाही जाऊ देऊ, आता हे सगळे लोकांसमोर घडले ना, आता कोण काय बोलतंय याच्यापेक्षा तुम्ही काय करताय हे लोक बघतायत. म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की राष्ट्र नाहीये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उघड्या डोळ्याने हे सगळं बघणारा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये फरक आहे. कोणी काही बोललं तरी जनता उघड्या डोळ्याने बघते. असे खूप लोक बोलतात, त्या लोकांना गिनती पकडू नका. महापालिका निवडणुकीच्या आधी हा विजय आहे, तर महापालिका एक गोष्ट बघता नक्की की तुम्ही बघताय शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे, सगळेजण एका वेगळ्या लढाईच्या तयारीत होते, त्याच्यामुळे मध्ये विरोधकांनी माघार घेतली, त्याच्यामुळे जरा थोडस एक त्या उत्साहावरती थोडस पाणी पडलं, पण तरी सुद्धा पाणी पडलं तरी मशाली भडकली. उद्धवजी, तुम्ही काल बोलताना शिवसैनिकांची मध्यावधीबद्दल देखील बोलला होता, ते शक्यता व्यक्त केली होती तुम्ही की मध्यावधी होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की साधारणतः निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठमोठ्या गोष्टी केंद्र सरकार करत असतं. काल परवापर्यंत तुमच्या लक्षात आलं होतं की गुजरातच्या निवडणुका या जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरचे, मी का म्हणतोय कारण त्यातले बराचसा भाग हा पूर्णत्वाला आला होता त्या सामंजस्य करारातला वगैरे, जमिनी वगैरे सुद्धा आपण काही प्रकल्पात ठरवल्या होत्या, ते सगळे प्रकल्प, येणारे प्रत्यक्षातले प्रकल्प हे गुजरातला ओरबाडून नेले गेले. आणि आता अचानक गुजरातची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांच्या तोंडी महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायला लागलंय. 2 लाख कोटीचे प्रोजेक्ट, म्हणजे जमिनीवरचे प्रकल्प गुजरातकडे आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्राकडे. तर हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर ह्या प्रकल्पांचा जो काही भ्रमाचा भोपळा आहे तो फुटण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, हा एक माझा एक अंदाज आहे. गुजरातमध्ये शिवसेना तुमचा गट
निवडणुका लढवण्याच्या विचारात आहे का? नाही, एकदम तिकडे निवडणुका लढवणं जर कोणी म्हणजे आमच्याकडे काही इच्छुक आलेले आहेत ते निवडणुका जरूर लढतील, पण आता पूर्ण ताकदीने की आम्ही गुजरात निवडणूक लढवत नाही. भारत जोडो यात्रेत तुम्ही सहभागी व्हाल किंवा? भारत जोडो यात्रेमध्ये मी स्वतः जाईन की नाही हे मी स्वतः बघतोय, कारण मला अजून किती प्रवास करेन, कारण मध्ये एक आता सभा पण माझी ठेवलेली आहे, तर आमच्याकडनं नक्की आमचे नेते तिकडे जातील. ठरवून आमच्यातले ज्येष्ठ नेते तिकडे जातील. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सध्याच्या परिस्थितीत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीच्या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या वेबसाईटला भेट द्या. सर्व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण आपलं ऍप डाउनलोडिंग करा. रोजच्या बातम्या वाचण्यासाठी आपण आपल्या ई पेपरला भेट द्या. दैनिक राजस्व आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे की घरी राहा, सुरक्षित राहा.